नमस्कार, 83 डेली न्यूजच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी केली. नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मास्टिक पद्धतीने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळण्याची केली सूचना. त्या मृतांच्या परिवाराला देखील राज्य सरकारने 5 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे देखील त्यांना जे प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नॅशनल हायवेला देखील अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे, तुम्ही देखील एक नॅशनल हायवेकडे प्रस्ताव पाठवा. त्या प्रकारचा देखील प्रस्ताव ते पाठवत आहेत. आणि एकंदर जे आता 8 लेनचं काम सुरू आहे, त्या 8 लेनचं जे काम सुरू आहे पडघ्यापर्यंत, ते वॉर फुटिंगवर सुरू करा. पावसात जे काही काम करता येईल, स्ट्रक्चरचं असेल, WBM असेल, ते करा. आणि युद्ध पातळी वार फुटिंगवर हे सगळे रस्ते जे आहेत, हे 8 लेनचे आणि सर्व्हिस रोडचे, हे आपण तातडीने करा. ज्या ठिकाणी खड्डे पडले ते मगाशी सांगितलं मी, मास्टिकचा वापर करून पूर्णपणे खड्डेमुक्त हा कम्प्लीट हायवे करा. आणि त्याचबरोबर दोन्हीकडे जे सर्व्हिस रोडचे जे काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत, त्याचा देखील वापर यामध्ये आपण सुरू करा, जेणेकरून आपल्याला जी होणारी वाहतूक कोंडी आहे त्यातून दिलासा मिळेल. आणि सगळ्यात म्हणजे एक डाव्या बाजूने हेवी व्हेकल चाललीच पाहिजे यासाठी अनाउन्समेंट, त्याचबरोबर बाईकवर पोलीस त्याच्यामध्ये ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, जेणेकरून त्यांनी लेन कटिंग करता कामा नये आणि या छोट्या वाहनांना कुठे ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून यासाठी आम्ही तो प्रयत्न केला आहे. अनेक कट जे होते ते कट तिकडे बंद केले आहेत नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे. त्याचबरोबर काही गावं आहेत, त्या गावांना ये जा करण्यासाठी हाईट बॅरियर हे देखील टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून गावकऱ्यांचा तिथे त्यांना अडथळा येणार नाही. अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. इथे मागणी होती PSCमध्ये आरोग्य केंद्र जे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असावं, वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते आणि अपघात मोठ्या प्रमाणावर होतात. तर जिल्हाधिकाऱ्यांना मी प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे. आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर देखील त्याची तरतूद केली जाईल, जेणेकरून या भागातल्या नागरिकांचा जीव वाचेल.